मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत। पालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगेल, मात्र या निवडणुकीचं केंद्र वांद्रे ठरण्याची शक्यता आहे, कारण वांद्रेमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध आशिष शेलार असा सामना रंगताना पाहायला मिळेल। भाजपने काल निवडणूक संचालन समिति जाहीर केली आणि या समितीच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड झाली आहे, तर शिवसेनेची धुरा आदित्य ठाकरे सांभाळतात, त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीत कोण सरस ठरणार, कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचं अर्थातच लक्ष असेल। आपले प्रतिनिधी नवनाथ बन सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथ, मुंबई महानगरपालिकांची जबाबदारी ही भाजपने आशिष शेलारांवरती दिली आहे, ते मुंबई भाजपचे अध्यक्षही राहिलेले आहेत, ही मोठी जबाबदारी देण्यामागे प्रमुख कारण कोणती ठरली? ज्ञानदा, मुंबई महापालिकेमध्ये आशिष शेलार विरुद्ध आदित्य ठाकरे, शेलार विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे आणि या भाजपकडनं या सगळ्या महापालिकेचं नेतृत्व आशिष शेलार यांच्या खांद्यावर आले। गेल्याही वेळेला भाजपनं आशिष शेलार यांच्या खांद्यावरच मुंबई महापालिकेची संपूर्ण धुरा दिली होती आणि गेल्या वेळी थोडे थोडके नाही तर जवळपास 82 नगरसेवक भाजपचे निवडून आले होते। 32-82 पर्यंतचा हा टप्पा भाजपनं आशिष शेलार यांच्या नेतृत्वात गाठला होता। आताही पुन्हा एकदा आशिष शेलार यांनाही ती संधी देण्यात आलेली आहे। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आशिष शेलार आणि मुंबई यांचं समीकरण। आशिष शेलार मुंबईकर आहेत, मुंबईचा कोपरा न कोपरा प्रत्येक वॉर्ड मधली सामाजिक स्थिती, तिथली आर्थिक स्थिती, तिथलं जातीय समीकरण, तिथल्या कार्यकर्त्यांची तिथल्या संघटनाची स्थिती, हे सगळं आशिष शेलार यांना अगदी बारकाईनं माहिती आहे। गेल्याही वेळी त्या सगळ्या माहितीचा फायदा आशिष शेलार यांना आणि भाजपला, पर्यायाने भाजपला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये झाला। आताही मुंबई महापालिकेतलं एक सक्षम नाव कुठलं होतं मुंबईमध्ये नेतृत्व करू शकणारं, तर ते आशिष शेलार हेच होतं आणि मग त्यामुळेच भाजपनं आशिष शेलार यांनाच मुंबई महापालिकेची धुरा पुन्हा एकदा दिलेली आहे। आशिष शेलार 2 वेळा मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक देखील होते, भाजपचे गटनेते म्हणून त्यांनी मुंबई महापालिकेमध्ये काम केलेलं आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेचं कामकाज कसं चालतं, त्या ठिकाणी कशा पद्धतीचे आराखडे बांधले पाहिजे, आर्थिक गणित, सामाजिक गणित, राजकीय गणित कसे आहेत, या सगळ्यांची खडानखडा माहिती आशिष शेलार यांना आहे, त्यामुळे त्याचाही फायदा येणाऱ्या काळामध्ये भाजपला होणार आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आशिष शेलार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत, संघाचा त्यांचा जवळीकचा संबंध आहे, संघटनात्मक पातळीवर त्यांचे अनेकांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे आशिष शेलार यांना संघटनात्मक पातळीवर कुठलीही अडचण येणार नाही। कार्यकर्त्यांशी समन्वय साधायचा, कार्यकर्त्यांकडनं काम कसं करून घ्यायचं आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा कशी द्यायची हे आशिष शेलार यांना चांगलं माहिती आहे। गेल्या महापालिका निवडणुकीत त्याचा अंदाज सगळ्यांना आला होता आणि त्याचा फायदा भाजपला झाला। याही वेळेला आशिष शेलार यांचा तसा फायदा भाजपला होऊ शकतो। तिसरी महत्वाची बाब म्हणजे आशिष शेलार हे भाजपचे असले तरी त्यांचे सर्व पक्षीयांशी संबंध खूप चांगले आहेत, म्हणजे शरद पवार आणि त्यांचे संबंध आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, काँग्रेसमधल्या काही नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत, सगळ्यांशी संबंध चांगले आहेत। ही एक आशिष शेलार यांची जमीची बाजू आणि सगळ्यात चौथी महत्वाची बाजू आहे ते म्हणजे मुंबईमध्ये भाजपला शिवसेनेशी 2 हात करायचे आहेत, त्यामुळे शिवसेनेशी कसं लढलं पाहिजे, शिवसेनेला अंगावर घ्यायचं असेल तर एक मराठी चेहरा भाजपला असणं आवश्यक होतं आणि तो मराठी मजबूत चेहरा आशिष शेलार यांच्या रूपाने उभा राहिलेला आहे। त्यामुळे शिवसेनेशी टक्कर करायची असेल, शिवसेनेला 2 हात द्यायचे असतील तर आशिष शेलारांसारखं नेतृत्व भाजपने गरजेचं होतं। ट्विटरवरनं किंवा इतर प्रेस कॉन्फरन्सेसच्या माध्यमातनं शिवसेनेवरती आशिष शेलार यांनी केलेली जोरदार टीका सुद्धा वेळोवेळी खास करून मुंबईच्या विषयांच्या बाबतीत, महानगरपालिकेच्या विषयांच्या बाबतीत आपण पाहिलेली आहे, त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून एक प्रकारे आशिष शेलार यांच्यावर महानगरपालिकेची मोठी जबाबदारी पक्षाकडनं दिली जाते। नवनाथ, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा पाहूया, बातम्यांचं अर्धशतक। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।